भूत कमाल नाटक आहे आणि तुम्ही काय कमाल काम करता. आणि जेव्हा एक को आर्टिस्ट म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षक जे असतात, आपण त्याला सर्वसामान्य म्हणजे ते प्रेक्षक असतात, आपले मित्र नसतात, त्या अर्थाने म्हणते ते आपल्या सर्कलमधले नसतात, पण जेव्हा आपले मित्रमैत्रिणी आपलं कौतुक करतात ना, तेव्हा एक तर मनात पहिली शंका येते की नक्की आपण बरं केलं आहे काय मस्करी करताय, पण जेव्हा ते खरंच मनापासून कौतुक करतात ना, तेव्हा वाटतं की हो आपण काहीतरी खूप प्रयत्न केला, त्याचीही पण पोचपावती आहे एका प्रकारची. नमस्कार, मी मधुराशी दया आणि कलाकृती होणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी नाट्य गौरव पुरस्कार 2024 रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी भार्गवी चिरमुले ताई. हाय ताई. हाय, मस्त, खूप सुंदर दिसते आणि काय म्हणतात ते कसं एक बॉबी गर्ल, ते पिंक वाईब्स, ते फारच असं गोड वाटतं. बॉबी गर्ल नाही, मला जरा असं काहीतरी ब्राईट कलर घालायचा होता, मे बी सम फुशा कलर, फुशा पिंक असेल किंवा असं काहीतरी, पण ते किती कसं कॅरी करायचं, कसं स्टायलाइज करायचं कळत नव्हतं, सो मिक्स अँड मॅच करून केलंय मी सगळं. नाट्य गौरव पुरस्कार आहे आणि तुझ्या नाटकासाठी सुद्धा बरीच नामांकन आहेत, कसं वाटतंय एक नाटक जेव्हा चालू करतो आपण तेव्हा खूप दडपण असतं की पुढे काय होईल, कसं होईल, पोचपावती की प्रेक्षकांना किती आवडेल, कट टू आज एकदम नामांकन. खूप छान, खूप एक्सायटेड आहे की आज जाऊन आता काय घडतं, आज 16 तर सुरू झाला आहे त्यामुळे आज जायची एक्साइटमेंट आहेच, पण आपण आपलं जे काम करतो ते मनापासून आपण करत असतो, लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न असतो, पण हे लोकांना आवडलंय ही त्याची पोचपावती या माध्यमातनं, या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातनं मिळतं, त्यामुळे खूप छान वाटतं ते बघायला. पुरस्कार म्हटलं की तो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो, कारण ती एक प्रेक्षकांकडून मिळालेली एक आपली कामाची पोचपावती असते. तुझ्या पहिल्या पुरस्काराच्या काय आठवणी आहेत? खरं सांगू हा तसा माझा पहिला नॉमिनेशनच पहिलं आहे माझं, आतापर्यंत सिरियलसाठी मिळाली आहेत पण नाटकासाठी हे पहिलं नॉमिनेशन आहे, त्यामुळे मला काय वाटतंय हे मी नंतर पुढच्या वर्षी सांगू शकेन. पण कौतुकाची एक जी थाप असते ती काही मिळतच असते आपल्याला, कडूनही मिळते आपल्याला. तुला आठवणीत राहिलेली कोणती आहे कौतुकाची थाप? दिग्गजांकडनं मिळालेली थाप असं नाही, पण माझे आपले जे को आर्टिस्ट आहेत सगळे जे नाटक बघायला येतात, ते पहिले इंटरवलमध्ये किंवा इंटरवलच्या नाटक संपल्यावर येतात आणि म्हणतात भार्गवी, किंवा आता मला जसं भागू म्हणतात खूप मैत्रिणी जवळच्या, भागू तू कमाल नाटक आहे आणि तुम्ही काय कमाल काम करता. आणि जेव्हा एक को आर्टिस्ट म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षक जे असतात, आपण त्याला सर्वसामान्य म्हणजे ते प्रेक्षक असतात, आपले मित्र नसतात, त्या अर्थाने म्हणते ते आपल्या सर्कलमधले नसतात, पण जेव्हा आपले मित्रमैत्रिणी आपलं कौतुक करतात ना, तेव्हा एक तर मनात पहिली शंका येते की नक्की आपण बरं केलं आहे काय मस्करी करताय, पण जेव्हा ते खरंच मनापासून कौतुक करतात ना, तेव्हा वाटतं की हो आपण काहीतरी खूप प्रयत्न केला, त्याचीही पण पोचपावती आहे एका प्रकारची. काही अनेक वर्षांपूर्वी तू अनेक मालिकांमधून काम केलंयस, पण आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळण्याचा विचार आहे का, मालिकांमधून पुन्हा एकदा भेटीला? नाही, आता सध्या मी नाटक खूप एन्जॉय करते आणि नाटक आणि सिरियल करणं कठीण आहे, कारण नाटकाचे प्रयोग बरेच चालू आहेत, त्यामुळे इतकी धावपळ करण्यापेक्षा नाटक छान मनापासून एन्जॉय करावं असं वाटतं, पण येईन काही अजून एक वर्ष दीड वर्षांनी व्हायला काही हरकत नाही. क्या बात आहे. मध्ये एकदा अशीच एक बातमी पसरली होती की वहिनी साहेबचा भाग 2 येईल, किंवा हो बापरे मला नव्हतं माहिती, खूप असं असू शकेल, प्रेक्षकांनाही खूप असं वाटतंय की. आणि मला मध्ये एकदा सुचित्राताही भेटलं होतं, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की जर का भाग 2 आला तर तुम्हाला आवडेल का, तर त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता, तर मला तुला हा प्रश्न विचार. ऑब्व्हियसली, कारण जर वहिनी साहेब असेल तर मी आणि सुचित्रा पाहिजे, येणारी पुढची सून नवीन असेल कदाचित, पण मी आणि सुचित्रा आहोतच कन्फर्म. मला वाटतं प्रेक्षक वाट बघतायतच आहेत ह्या गोष्टीची सुद्धा, हेही लवकरच होऊ देत. आणि खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.